यूटीवी न्यूज में स्वागत है आप सभी दर्शकों का। मैं हूं आपके साथ इमरान। नमस्कार, नानु डॉक्टर शिवानंद मास्तियोळी, जिला शस्त्र चिकित्सक, जिला आस्पत्र विजयपुर। इवत्तु नम्म आस्पत्रेयल्लि बंदु अभूतपूर्ववाद बंदु सत्कार समारंभ अंत हेळबहुदु। सरकारदिंद नाम निर्देशकोंडंत आरोग्य रक्षा समितिय सदस्यरिगे नावु इवत्तु वेलकम इट्टुकोंडिद्दीवि, अवरिगे स्वागत इट्टुकोंडिद्दीवि। ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು 8 ಜನ ಸದಸ್ಯರು ಬಂದಿದ್ರು, ಅವರೆಲ್ಲ ಸ್ವಾಗತ ಮಾಡೋ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆ ಚಿತ್ರವನ್ನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದ್ವಿ। ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ಸಾಹಗಳಿದ್ದಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು ಸಿದ್ದಿಕ್ಕಿ ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮಿ ಮೇಡಮ್ ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಅವ್ರು ನೋಡಿದ್ರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಎನರ್ಜೆಟಿಕ್ ಇಆರ್ಎಸ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು 26 ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ನಲ್ಲಿ। ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ ಹೆಸರು ಆಗಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸೇವೆ ಕೊಡುವಂತ ಆಸ್ಪತ್ರೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ನಾವು ಪಣ ತೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಕೂಡ ಬಂದು ಈ ಐಆರ್ಎಸ್ ಕಮಿಟಿಯ ಮೆಂಬರ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಆಗಿ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ನನ್ನ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಹೇಳಿದೆ, ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದೆ ಕೂಡ। ಅವರು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ಪಟ್ಟರು, ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹೆಮ್ಮೆ ಕೂಡ ಪಟ್ಟರು, ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಇನ್ನೂ ಸಾಕಷ್ಟು ಸಹಕಾರ ಸಹಾಯ ನೀಡುತ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಇದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಿತಿ ಪ್ರತಿ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕರಿತಾ ಇರ್ತೀವಿ। ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಿಂದೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಯೋಜನೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ಒಂದು ಉನ್ನತ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಯ್ಯೋ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸೇವೆ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಸಿಗಲಿ ಅಂತ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಯಸಿದ್ರಿ। ತಮ್ಮೆಲ್ಲ ಆರೋಗ್ಯ ರಕ್ಷಾ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸ್ವಾಗತ ಬಯಸಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಕೂಡ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ತಾವೇ ಕೂಡ ಮುಂದೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಸೇವೆ ಅಲ್ಲಿಗೆ ತಾವು ಕೂಡ ಹೆಗಲು ಒಡ್ತೀನಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಭರವಸೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿ ಉತ್ಸಾಹಿಗಳು ಇದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ ಮತ್ತು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ನನ್ನೊಂದು ಹೇಳೋದನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಾನಂದ್ ಮಾಸ್ತಿಹೊಳಿ, ನನ್ನ ಜಿಲ್ಲಾ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸಕರು ವಿಜಯಪುರ। ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತು। ಆಜ ವಿಜಯಪುರ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕೆ ಹಮ್ ಜೊ ಹೈ ಆಠ ಮೆಂಬರಾನ್ ಜೊ ಹೈ ಹಮಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಿ ಸರ್ಕಾರ ನೆ ಜೊ ಹೈ ಬನಾಕರ್ ಜೊ ಹೈ ಹಮಾರೆ ಖಿದ್ಮತ್ ಕೋ ಅಂಜಾಮ್ ದೇನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಯಹಾಂ ಪರ್ ಭೇಜಾ ಹೈ। हमारे बीजापुर डिस्ट्रिक्ट सर्जन जनाब शिवानंद मस्तियोळी साहब के जो यहाँ पर जो खिदमत हैं बहुत ही अद्भुत हैं, और हम हमारे आठों साथी मिलकर जो है सबसे पहले उस दोजा के मालिक का, फिर उसके बाद में जो है हमारे हरदिल अजीज, हमारे लीडर जनाब अब्दुल हमीद मुशरिफ साहब, जनाब एमबी पाटिल साहब, जनाब सुनीलगौड़ा पाटिल साहब, जनाब शिवानंद पाटिल साहब, इन सब का शुक्र अदा करते हुए मैं ये वादा और दावा करता हूं कि जिस तरह से यहां पर जो है सेवाएं दी जा रही है, और मैं इस पूरे गारंटी के साथ कहता हूं कि हम हमारे साथी मिलकर जो है इसको हॉस्पिटल को जो है इंशाल्लाह और भी आगे पहुंचाने का काम करेंगे। समिति के मेंबर बने हैं 8 डॉक्टर, जिस तरह से हमारे शिवानंद मस्तियोळी साहब ने बोला है कि जो बीत गया उसको भूल जाओ, आगे क्या करना है और अभी क्या करना है, और इस हॉस्पिटल को जो है आगे किस तरह से पहुंचाना है, जिस तरह से ये लोग अपने यहाँ पर जो है खिदमत देकर जो है हमारे बीजापुर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल का नाम रोशन कर रहे हैं, इंशाल्लाह हम 8 साथी मिलकर जो है इसको और भी जो है आगे ले आने का काम करेंगे। हॉस्पिटल का दौरा लगाए, क्या इसमें कमी है और क्या इसमें बेहतर कर सकते हैं? मैं इससे पहले भी यहाँ पर बहुत से मरतबा आ चुका हूँ, और पिछले मरतबा जो है 15 दिन पहले जो है हमारे श्री दिनेश गुंडराव साहब भी आए थे, उनके साथ हम लोग यहाँ पर आए थे। जिस तरह से यहाँ पर व्यवस्था है, आप लोग जो है आप लोगों के दिल दिमाग से बिल्कुल निकाल दीजिएगा, जिस तरह से प्राइवेट हॉस्पिटल में जो सेवाएं होती है उससे बढ़कर सेवाएं यहाँ पर होती हैं। जिस तरह से हमारे शिवानंद मस्तियोळी साहब ने जो आकर यहाँ पर इम्प्रूवमेंट डेवलपमेंट किया है, ये वाकई एक बहुत ही जो है इतनी साफ सफाई, फिर बाद में इतना जो है पेशेंट का जो है केयर करना, इतना अटेंड करना, फिर बाद में जो है 24/7 को सर्विस देना, जिस तरह से यहाँ पर जितने भी जो हादसा होते हैं जिनकी मैं रिपोर्ट लिया हूँ, इसमें सबसे बड़ा अगर योगदान अगर किसी का है तो वो है हमारे शिवानंद मस्तियोळी साहब का। सबसे बड़ा मैं शुक्रगुजार इनका हूँ, जिस तरह से इन्होंने जो है यहाँ पर जो सर्विस देकर जो है इस काम को जो अंजाम किया है, और हमारे बीजापुर डिस्ट्रिक्ट का जो नाम ऊंचा किया है, सबसे बड़ा जो है श्रेय जो अगर किसी को जाता है तो हमारे शिवानंद मस्तियोळी साहब का और उनकी टीम को। आपको
बस इतना कहते अपनी जगह रहता हूँ। अस्सलाम वालेकुम। आज बहुत खुशी की बात है कि आज जो है सिविल हॉस्पिटल में हमें आज 8 मेंबरों को बुलाया गया था। बुलाने के बाद में हमें सम्मान किया गया। सम्मान करने के बाद में जो है जो बहुत सारे बातें बताई गई डेवलपमेंट के लिए और बहुत सारे इम्प्रूवमेंट कर रहे हैं हॉस्पिटल। और मैं सभी स्टाफ का यहाँ पे शुक्र अदा करता हूँ और हमारे हमीद मुशरिफ साहब और MB पाटिल साहब और शिवानंद पाटिल साहब जो हैं उनका मैं शुक्रिया अदा करता हूँ। और आने वाले दिनों में जो है बहुत सारे यहाँ पे अच्छे अच्छे काम होंगे सिविल हॉस्पिटल में, ऐसी मैं उम्मीद करता हूँ। हम सब मिला के एक अच्छी सोच लेकर बीजापुर सिविल हॉस्पिटल को जो है कामयाबी की ओर हम देखना चाहते हैं और इंशाल्लाह होगा भी। अस्सलाम वालेकुम। ಸರ್ಕಾರ 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 ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ನಂಬದಿದ್ದಿಲ್ಲ ಆಕ್ಚುಲಿ ನಾವು ಮಾಡಿದಂತ ಸರ್ಕಾರ. ಈಗ ಇಷ್ಟು ಜನ ಕೂತೀರಿ, ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೆ MLA ಆಗ್ಬೋದು, ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗ್ಬೋದು, ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗ್ಬೋದು, ಯಾರೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರೇನು ಆಗ್ತಿರಿಪ್ಪ ಅಂತ. ಅದು ನಂಬದಿರಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು. ಈ ಆಸ್ಪತ್ರೆ ನನ್ನ ಆಸ್ಪತ್ರೆ ಅಂತ ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೆ ನಿಜವಾಗ್ಲು? लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए यूट्यूब एक्सप्रेस को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकॉन को भी क्लिक कीजिए, साथ ही साथ लाइक शेयर और कमेंट करना ना भूलिए।